हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण टेट परीक्षेच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि पुढारी या वर्तमानपत्रामध्ये सी टी टीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक बातमी छापून आलेली आहे तर त्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी एकोणतीस प्रश्नपत्रिका संचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये दोन हजार सतरामध्ये झालेले जे पेपर आहेत त्यांचं विश्लेषण दिलेलं आहे गणित बुद्धिमत्ता चाचणीची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि या हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे तसंच ऑनलाईन प्लॅटफॉर्म ॲमेझॉन फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आहे तर या ठिकाणी पहा सी टी ई टीचे उमेदवार अभियोग्य मुकणार पुढारी सेवा शिक्षण भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी राज्यात बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दरम्यान ऑनलाईन घेण्यात येणार आहे या परीक्षेसाठी डी एड झालेल्या उमेदवारांना टी ई टी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे मात्र सध्या सुरू असलेल्या सी टी ई टी ती परीक्षेचा निकाल येण्यास वेळ लागणार असल्यामुळे संबंधित विद्यार्थी अभियोग्यता चाचणीला मुठणा मुकण्याचा धोका निर्माण झाला आहे राज्यातील सर्व व्यव व्यवस्थापनांच्या खाजगी अनुदानित आनुदानि, विना विनाअनुदानित अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण शेवटांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय दोन हजार सतरा साली घेण्यात आला त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले आहे त्याचवेळी सहा महिन्यांची किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते परंतु डिसेंबर दोन हजार सतरानंतर राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आलेली नव्हती संबंधित परीक्षा आता होणार असल्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे परंतु परीक्षेच्या नियमावलीमुळे डी एड धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात नवाज पटेल अंकुश राठोड आता त्यांचे नावं दिलेले आहेत संदीप पवार गणेश चौरे आदी उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार पाच वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर शिक्षक भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे परंतु सध्या सी टी ई टी शेवटच्या टप्प्यात आहे व एका महिन्याच्या आत परीक्षेचा निकाल अपेक्षित आहे परंतु अभियोग्यता चाचणीच्या नियमावलीमुळे आम्ही परीक्षेपासून वंचित होण्याची भीती निर्माण झाली आहे तरी अभियोग्यता परीक्षेसाठी निवेदन अर्ज सी टी ई टी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर स्वीकारण्यात यावेत किंवा आम्ही सी टी ई टी परीक्षेला बसलो आहोत हे गृहित धरून आम्हाला अभियोग्यता परीक्षेला बसण्याची संधी द्यावी अशी आमची मागणी आहे असे त्यांचे म्हणणे आहे आणि प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने अडचण निर्माण झाली सुद्धा त्याच्यात ठळक शब्दात सांगितलेलं आहे तर अशी ही एक बातमी आहे जर तुम्हाला टेटसाठी रेकॉर्डेड कोर्स लावायचा असेल तर फक्त पाचशे रुपयामध्ये ते, शिक्षक हो तो बुद्धिमत्ता चाचणे रेकॉर्डेड रुडो कोर्स आहे त्यासाठी प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि टेट रेकॉर्डेड रुडो कोर्स शूट घ्या पाचशे रुपये चार विषयांचे म्हणजे बुद्धिमत्ता आंतरगणित मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर या चार विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ आणि पी डी एफ नोट्स तुम्हाला मिळतील तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच